नमस्कार श्रोतेहो नवीन कृषी कायदे कृषी सुधारणांची नांदी या विषयावरचं आजचं वृत्तविशेष आपण आता ऐकणार आहोत संसदेत मंजूर झालेले तीन नवीन कृषी सुधारणा कायद्यांसंदर्भात जनमानसात बरेचसे प्रश्न आहेत हे, हे कायदे संसदेत पारित होताच देशातील कृषी क्षेत्रासाठी एक नवीन सुरुवात झाली आहे ही तीनही विधेयक केंद्रीय कृषी मंत्रालयाअंतर्गत येत असली तरी वेगवेगळी आहेत एक विधेयक हे कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य प्रोत्साहन व सहाय्य विधेयक आहे हे, हे कृषी उत्पन्न बाजार समिती एपीएमसीला ला पर्यायी व्यवस्था देणाऱ्या कायद्याचं आहे दुसरं विधेयक हे शेतकरी सबलीकरण आणि संरक्षण हमीभाव, करार आणि कृषी सेवा विधेयक संदर्भातलं आहे तर तिसरं विधेयक हे अत्यावश्यक वस्तू सुधारणा विधेयक आहे कृषीमाल साठवण मर्यादा या संदर्भातलं हे विधेयक आहे या तीनही विधेयकांची वेगवेगळी विशेषता आणि वेगवेगळ्या तरतुदी आहे या कायद्यांमुळे बरीच वर्ष वंचित राहिलेला शेतकरी आता आपल्या कृषीमालाचं मूल्य ठरवू शकतो स्वतःच्या शेतातील उत्पादन कृषी उत्पन्न बाजार समिती अर्थात एपीएमसी मध्ये विकायचं की खुल्या बाजारात हा पर्याय आता शेतकऱ्याला खुला आहे शेतीमाल कोणत्या दरानं विकायचा याचेही अधिकार शेतकऱ्यांना मिळाले आहे नवीन कृषी सुधारणा कायदे एक राष्ट्र एक बाजारपेठ या शासनाच्या दूरदृष्टीच्या धोरणांशी सुसंगत आहे या नवीन सुधारणा कायद्यानुसार कंत्राटी शेतीतही मालकी शेतकऱ्याकडेच राहील याची खात्री देण्यात आली आहे कंत्राट हे फक्त पिकांच्या बाबतीत असतील कंत्राटी शेतीमुळे नवीन तंत्रज्ञान नवीन बियाणे आणि गुंतवणूक कृषी क्षेत्रात येईल कित्येक वर्ष कमी उत्पादकता या एकाच गंभीर समस्येनं शेतकऱ्यांना भेडसावलं होतं कृषी क्षेत्रातील गुंतवणूक वाढली की तंत्रज्ञानाचा वापर वाढेल आणि नवीन बियाण्यांमुळे उत्पादकताही वाढेल या ऐतिहासिक कृषी सुधारणांबाबत गेल्या काही दिवसांपासून देशात चालू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी सुद्धा शेतकऱ्यांना एका पत्राद्वारे संबोधित केलं या पत्रात त्यांनी देशाचा कृषी मंत्री या नात्यानं प्रत्येक शेतकऱ्याचा भ्रम दूर करणं प्रत्येक शेतकऱ्याची चिंता दूर करणं हे माझं कर्तव्य आहे असं सांगितलं नवीन कायदे लागू झाल्यानंतर यावेळी किमान हमीभावाने अर्थात एम एस पीने ने सरकारी खरेदीचे मागचे सर्व विक्रम मोडीत निघाले सरकार एमएसपीवर खरेदीचे नवनवीन विक्रम रचत आहे खरेदी केंद्रांची संख्या वाढते आहे अशा वेळी ही काही लोक शेतकऱ्यांना असत्य सांगत आहे की ही एमएसपी बंद केली जाईल ज्या सरकारनं शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट एमएसपी दिला ज्या सरकारनं गेल्या सहा वर्षात तिच्यामार्फत जवळपास दुप्पट पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात पोचवले एमएसपी कधीही बंद करणार नाही एमएसपी सुरू आहे आणि सुरू राहील अशी स्पष्टोक्ती कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी दिली गेल्या सहा वर्षात शेतकऱ्यांना सशक्त करण्यासाठी सरकारद्वारे पेरणीपासून बाजारापर्यंत प्रत्येक निर्णय असा घेतला गेला की जो शेतकऱ्यांसाठी शेती करणं अधिक सोपं करेल शेतकऱ्यांच्या अडचणी कमी करेल आणि शेतकऱ्यांचा फायदा वाढवेल देशातील ऐंशी शेतकरी कमी जमीन असलेले छोटे शेतकरी आहे हे शेतकरी स्वातंत्र्यापासून आतापर्यंत केवळ उदरनिर्वाहासाठी शेती करत सरकारनं घेतलेल्या निर्णयांचा अशा छोट्या शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ होणार आहे पीएम किसान सन्मान निधीमार्फत वार्षिक सहा हजार रुपये आपल्याला देण्याच्या मागचं उद्देश हेच आहे की कठीण काळातही आपल्याला कर्ज घ्यावं लागू नये पीक विम्याचं कवच आपल्याला नैसर्गिक संकटामुळे वाया गेलेल्या पिकांची भरपाई देतं मृदा आरोग्य कार्ड यामुळे शेतकऱ्यांना आपल्या जमिनीचा पोत कळतो तर नीम कोटिंग युरियानं खताच्या काळाबाजाराला आळा घालत शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे अन्नदाता आता ऊर्जादाता सुद्धा झाला पाहिजे हे लक्ष ठेवून देश पुढे जातो आहे जास्तीत जास्त गोदामं कोल्ड स्टोरेज किंवा प्रक्रिया केंद्र गावानेवेजी मोठ्या शहरांच्या जवळ असतात ही शेतकऱ्यांच्या अनेक अडचणींपैकी एक अडचण असते हे असंतुलन दूर करण्यासाठी आता एक लाख कोटी रुपयांचा कृषी पायाभूत निधी तयार करण्यात आला आहे बाजार समित्या सुरू आहेत आणि सुरू राहतील कृषी उत्पन्न बाजार समित्यांना आणखी मजबूत केलं जात आहे त्यासोबतच मुक्त बाजारामुळे आपल्याला आपल्या घराजवळ आपलं पीक अगदी चांगल्या भावात विकण्याचा पर्याय खोला सोबतच शेतापासून बाजारापर्यंत धान्य कृषीमाल घेऊन जाण्याचं भाडही वाचणार आहे त्याशिवाय बाजार समित्यांचा पर्याय आहेच कृषी उत्पन्न बाजार समित्या आधीप्रमाणेच काम करत राहतील गेल्या पाच सहा वर्षात बाजार समित्यांना आधुनिक बनवण्यासाठी सरकारनं कोट्यवधी रुपये खर्च केले आहे